नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुम्ही सर्वांचं अनेक मी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार वीस चालू घडामोडीमध्ये जे काही महत्वाचे न्यूज आहेत त्याच्या वेळी लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत तर तुम्ही फ्रेंड्स अनेकडे मिळपीच्या युट्यब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा यासोबत तुमच्या काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर त्या सूचना आणि त्या प्रश्न कमेंटच्या माध्यमातून कळवा फ्रेंड्स जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या पहिल्या न्यूज डिस्कशन आपण स्टार्ट करूया पहिला न्यूज आहे कायदेशीर आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचा कायदेशीर आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये एखाद्या जातीचा उल्लेख नको असं राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे तर परीक्षेमध्ये कुठल्या उच्च न्यायालयाचा आदेश आहे <coughs> माफ करा फ्रेंड्स थोडासा खोकला आणि सर्दी चालू झालेला आहे तर त्यामुळे मध्ये मध्ये खोकला येण्याची शक्यता आहे तर प्लीज समजून घ्या तर असा जो कायदेशीर आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख नको असा निर्णय किंवा असा आदेश कुठल्या उच्च न्यायालयाने दिला आहे असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर राजस्थान उच्च न्यायालय हे नाव लक्षात घ्यावा कायदेशीर बाबी संदर्भातील एखाद्या जातीचा उल्लेख करणे हे संविधानाच्या विरोधात आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे कुठल्या न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाने जयपूर खंडपीठासमोर दोन हजार अठराच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे आदेश दिलेले आहे तर प्रकरण काय होतं ते समजून घेऊया दोन हजार अठराच्या एका प्रकरणासंदर्भातील सुनावणी जी आहे न्यायमूर्ती संजीव संजीव प्रकाश या शर्मा यांच्यासमोर सुरू होती त्यावेळी अर्ज करणाऱ्या भीषण या व्यक्तीचे वकील गिरीराज शर्मा यांनी सांगितलं की भीषण यांना एकोणतीस जून दोन हजार अठरा मध्ये आला होता मात्र जामीन मंजुरीच्या अर्जावरील टायपिंग मिस्टीमुळे आणि पोलिसाकडील कागदपत्रावरील जातीचा उल्लेख वेगवेगळा असल्याच्या नंतर निदर्शनास आल्यामुळे याच कारणामुळे भीषणला काय झालं की जामीन मंजूर झाल्यानंतर देखील पाच दिवस जे आहे तुरुंगातच राहावं लागलं हे वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले पोलिसांनी यापुढे कोणत्याही व्यक्तीचा जातीचा उल्लेख जे आहे गुन्हा दाखल करताना करू नये असा आदेश न्यायालयात देण्यात आलेला आहे तर बघा जेव्हा जेव्हा गुन्ह्याचा दाखल करत असताना पोलीस काय करत असतात म्हणजे एफ आय आर वगैरे दाखल करून घेत असताना तर संबंधित व्यक्तीचा जातीचा उल्लेख करून घेत असतात तर यापुढे जातीचा उल्लेख गुन्हा दाखल करताना करू नये असा आदेश दिलेला आहे न्यायालयाने जातीवरून एखाद्या एखाद्याला ओळखीचा परवानगी कोणत्याही कायद्याअंतर्गत किंवा संविधानाने दिलेलं नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे मात्र त्याला एक अपवाद आहे तो म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद ह्याला अपवाद असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे फ्रेंड्स आय होप तुम्हाला संबंधित न्यूज लक्षात आला असेल फ्रेंड्स आपण जे काही डिस्कशन करतो तर त्या प्रत्येक डिस्कशनचा पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स जो आहे तर तुम्हाला अनिकेडे मी एमपीएससी करंट अफेअर्स हा जो खाली स्क्रीनवरती तुम्हाला टी चॅनल नावाचा दिसतो ना तर ह्या टेलिग्राम चॅनलवरती उपलोड म्हणजे अपलोड करण्यात अपलोड करून देण्यात येतो तर ह्या ह्या चॅनलवरून तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स जे तर तुम्ही डाउनलोड करू शकता तसंच हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आनंद बिराजदार हा जो नाव आहे हा रेप्रो कोड म्हणून तुम्ही वापरू शकता जर आपल्यापैकी कोणाला अनिकेडी एमपीएसचा प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी हा रेप्रो कोड म्हणून तुम्ही वापरू शकता तर फ्रेंड्स दुसरा न्यूज आहे महत्वाचा कुलगुरू निवडीच्या शोध समितीसाठी गोडवाना विद्यापीठाची ऑनलाईन निवडणूक फ्रेंड्स हा जो न्यूज आहे खूप अमेझिंग न्यूज आहे कारण अशा स्वरूपाची जी निवडणूक आहे देशामध्ये आत्तापर्यंत पहिल्यांदाच घडत आहे तर संबंधित न्यूज आपण इंटरेस्टिंग न्यूज समजून घेऊया ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर येऊ शकतो तर लक्षात घ्या कोरोना टाळेबंदीमध्ये नवीन कुलगुरू निवडणीसाठी शोध समिती स्थापन करण्याकरिता गोडवाना विद्यापीठाचे आज घेतलेल्या ऑनलाईन निवडणुकीमध्ये म्हणजे आज म्हणजे फ्रेंड्स काल घेतलेल्या ऑनलाईन निवडणुकीमध्ये डॉक्टर एस माध्यशवरण नाव लक्षात घ्या डॉक्टर एस मादेश्वर यांचं विजय झालेलं आहे तर गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ जो आहे तो सात सप्टेंबर दोन हजार वीस ला पूर्ण होणार आहे तर त्यांच्या ठिकाणी नवीन कुलगुरूंची निवड करण्यात येणार आहे त्यासाठी त्यासाठी शोध समितीची स्थापन करण्यात येणार आहे तर त्या शोध समितीमधील सदस्याची निवडणूक जे काल घेण्यात आलेली आहे तर संबंधित न्यूज आहे तर ते वन बाय वन समजून घेऊया यासाठी व्यवस्थापन परिषद जी आहे यासाठी व्यवस्थापन परिषद तसेच विद्या परिषदेमधून एका व्यक्तीची निवड करायची होती व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेत एकूण सत्तेचाळीस सदस्य आहेत किती सदस्य आहेत फ्रेंड्स एकूण सत्तेचाळीस सदस्य आहेत तंत्रज्ञानाच्या मदतीने या मोबाईल मंदिर मोबाईलवरील टेलिकॉन्फरन्सिंगच्या ॲप्लिकेशनद्वारे मुंबईपासून दूर मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंतचे सत्तेचाळीस सदस्य जे एकत्र येऊ शकले आणि ही जी निवडणूक आहे यशस्वीरित्या पूर्ण झाले तर फ्र बघा फ्रेंड्स कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये एवढे सत्तेचाळीस सदस्य एका वेळेस गडचिरोलीमध्ये येणं शक्य नव्हता <coughs> माफ करा फ्रेंड्स तर एवढे सत्तेचाळीस सदस्य गडचिरोलीला एकत्र येणं शक्य नव्हता मात्र मोबाईलवरील टेले कॉन्फरन्सिंग ॲपच्याद्वारे हे सर्व सदस्य एकत्र आले आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून म्हणजे सहभागी झाले या निवडणुकीला डॉक्टर दिलीप मालवणकर आणि डॉक्टर मादेश्वरण अशा दोन नाव पात्र ठरली होती महाराष्ट्राचे आता हे दा दोन नावं पात्र ठरले होते त्यापैकी डॉक्टर एस मादेशवरन हे जे आहे ते विजयी झालेले आहेत तर ह्या ठिकाणी बघा हा न्यूजमध्ये यस माधेश्वर आणि हा जो न्यूज आहे तर तो इम्पॉर्टंट आहे पण सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट कंटेन्टणार आहे जो की आपण आता डिस्कस करणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांना नवीन कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते तर त्या समितीमध्ये कुठले 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 सदस्य असतात त्या सदस्यांचं नाव परीक्षेमध्ये विचारू शकतात तर लक्षात घ्या पूर्व परीक्षामध्ये ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नाही येणार मात्र मुख्य परीक्षेमध्ये नक्कीच परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा राज्यसभेच्या मुख्य परीक्षा पेपर क्रमांक तीन जो आहे तर त्या अंतर्गत जे महत्वाचे विद्यापीठ असतात किंवा युजीसी असतात तर त्या अंतर्गत ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर लक्षात घ्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांना नवीन कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते तर त्या समितीमध्ये कोण कोण असतात तर देशातील उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्ती न्यायाधीश असतात ह्यामध्ये सदस्य राज्याचे प्रधान सचिव पेक्षा कमी दर्जाचे नसलेले अधिकारी देखील असतात त्या समितीमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद तसेच विद्या परिषदेद्वारे निवड झालेली व्यक्ती असे उच्च शिक्षित व्यक्ती या समितीमध्ये असतात आणि ही समिती काय करतात तर त्या संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरू निवड करण्यासाठी शोध समिती राज्यपालांना शिफारस करतात लक्षात आलं फ्रेंड्स त्यानंतर पुढचा महत्वाचा हा दुसरा न्यूज होता खूप महत्वाचा त्यानंतर दुसरा म तिसरा महत्वाचा न्यूज आहे तो म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर काय उपाययोजना राबवायच्या यासाठी पंजाब सरकारने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली वीस सदस्यांची समिती नेमलेली आहे तर हा समिती काय इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स तर ह्या ठिकाणी बघा ह्या समितीमध्ये जे इतर दोन सदस्य आहेत ना म्हणजे वीस सदस्यापैकी जे दोन सदस्य दोन सदस्य खूप इम्पॉर्टंट आहेत तर त्यापैकी या समितीमध्ये नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टिंग सिंग अहुवालिया तसेच माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तर ही वीस सदस्यीय समिती काय करणार आहे तर लॉकडाऊन संपल्यानंतर काय उपाययोजना राबवायच्या यासाठी पंजाब सरकारने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापना करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या पंजाब हे देशाचं धान्याचं गोदाम म्हणून ओळखलं जातं पंजाब जो आहे तर देशाचं धान्याचं गोदाम म्हणून ओळखलं जातं तर राज्यामध्ये म्हणजे पंजाब राज्यामध्ये सर्वाधिक गव्हाचं गहू या पिकाचं उत्पन्न घेतला जातो मात्र लॉकडाऊनचा राज्यातील तांदूळ आणि गहू उत्पादन शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील धान्य विकण्यास अडचणी येत आहेत ठीक आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये तर ह्या ठिकाणी समितीमध्ये समितीने लॉकडाऊन काळानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेला आहे तर त्या ठिकाणी लक्षात घ्या काय काय उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये तर कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये नियमात थोडी शिथिलता आणून दारूची जी दुकानं आहेत तर दारूची दुकाने छोटी दुकाने बांधकाम छोटे उद्योगधंदे यांना परवानगी देण्याचा पर्यावरती विचार सुरू आहे यासोबतच लॉकडाऊन काळामध्ये टप्प्याटप्प्याने काही भागामध्ये उद्योगधंदे सुरू करता येतील का याबाबत एक विचार चालू आहे तर बघा फ्रेंड्स कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये प्रचंड खूप खूप समिती स्थापन करण्यात आलेले प्रत्येक राज्याची समिती आहे केंद्राची वेगवेगळी समिती आहे तर त्या समितीवरती परीक्षेमध्ये भडीमार असणार आहे ठीक आहे तर आपण सर्वांचा त्या समितींचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये फ्रेंड्स पुढच्या काही लेक्चरमध्ये हे कोरोना व्हायरसचा सर्व एकदा निपटारा झाला हे सगळं संपलं लॉकडाऊन वगैरे तर आपण काय करणार आहे वन बाय वन प्रत्येक समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि स्थापन करण्यात आलेले कुठल्या कार्यासाठी ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे एकूण सदस्य किती होते तर ते सर्व हो काही आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील म्हणजे भरपूर भरपूर समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाची न्यूज आहे सर्वांना पुढील वर्षामध्ये सर्वांना पुढील वर्गामध्ये प्रवेश शैक्षणिक वेळापत्र बिघडल्याने विद्यापीठासाठी यूजीसी समितीची शिफारस ठीक आहे तर संबंधित न्यूज काय कंट्रीज काय ती समजून घेऊया सर्व अभ्यासक्रमातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रामध्ये दे प्रवेश देण्यात यावेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेची अतिरिक्त संधी देण्यात यावी अशी शिफारस जे तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने केलेला आहे यंदा म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व प्रवेश परीक्षा जी आहे तर ते एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे देखील आयोगाने सुचवलेलं आहे म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष माफ करा फ्रेंड्स मी चालू शैक्षणिक वर्ष असं म्हटलो पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया जी आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचंही आयोगाने सुचवलेलं आहे तर आता बघा युजीसीने आता बघा मार्च पासून काय झालेलं आहे देश संपूर्ण देशभरामध्ये दे। शाळा असतील महाविद्यालय असतील विद्यापीठ असतील तर ते काय बंद करण्यात आलेले आहेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये तर ह्या अनुषंगाने म्हणजे ह्या पार्श्वभूमीमध्ये युजीसीने काय केलेलं आहे तर एक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे कशासाठी की पुढचं शैक्षणिक वर्षाचा उपक्रम कसा असावा परीक्षा कधी घेण्यात यावी कशा असावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीने युजीसी ला शिफारस केलेली आहे तर ते महत्वाची शिफारशी आपण वन बाय वन डिस्कस करूया यंदा सर्वात महत्त्वाचं आपण आताच डिस्कस केला यंदा प्रवेश प्रक्रिया जी आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा आयोगाने सुचवलेला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी समिती नेमल्या होत्या त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार परीक्षेमध्ये अनुतीर्ण विद्यार्थी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनीही पुढील सत्रासाठी प्रवेश देण्यात यावा अशी शिफारस ह्या समितीने केलेली आहे म्हणजेच काय परीक्षेमध्ये जे जे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे फेल झाले आहेत आणि जे गैरहजर राहिलेले जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी प्रवेश देण्यात यावा अशी शिफारस या समितीने केलेली आहे हे सर्वात महत्वाची शिफारस दुसरी शिफारस काय की म्हणजे जे काय आता आपण डिस्कस केला पहिली शिफारस एकतीस ऑगस्ट पर्यंत पुढील सर्व यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया जे ते एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावं हे हे दुसरा शिफारस त्यानंतर तिसरा शिफारस लक्षात घ्या मात्र विद्यापीठ ज्यावेळी पुढील परीक्षा घेईल त्यावेळी विद्यार्थ्यांना आधीच्या सत्राच्या राहिलेल्या विषयामध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे असं देखील मत समितीने सांगितलेलं आहे शिफारसमध्ये विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी अतिरिक्त संधीची अतिरिक्त परीक्षेची संधी देण्याचं देखील समितीने सुचवलेलं आहे ही तिसरं शिफारस झाली त्यानंतर पुढच्या महत्वा शिफारस जाणून घेऊयात प्रवेश प्रक्रियेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे यंदा विद्यापीठाच्या प्रवे परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात असं देखील सांगितलेलं आहे म्हणजे जे काही <coughs> माफ करा फ्रेंड्स म्हणजे यंदा एकतीस मार्चला काय करणे म्हणजे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला कोरोना व्हायरसमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या अनिश्चित काळासाठी म्हणून यंदा विद्यापीठाच्या परीक्षा जे आहेत तर ते जुलैमध्ये घेण्यात याव्यात असं सुचवलेलं आहे समितीने परीक्षेपूर्वी किमान आठ दिवस विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात यावा असं देखील सांगितलेलं आहे विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जे तर ते चौदा ऑगस्ट पर्यंत जाहीर करण्यात यावं असं सांगितलेलं आहे परीक्षेसाठी म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत जे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात यावा असं देखील सुचवलेलं आहे जुलैमध्ये परीक्षा घ्यायचं आणि चौदा ऑगस्ट पर्यंत निकाल जे ते जाहीर करण्यात यावा असं सुचवलेलं आहे परीक्षेसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात मात्र या सर्व परीक्षा निकाल या सह जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ते एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी गरज जर असली तर तात्पुरत्या प्रवेश देण्याचा मार्ग देखील अवलंबवा असं विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीने शिफारस केलेली आहे त्यानंतर परीक्षेचे निकाल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तीस सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्यात यावा असं देखील समितीने सुचवलेलं आहे म्हणजेच काय एकंदरीत जी चालू शैक्षणिक वर्षामध्ये जी परीक्षा रकडली ले गेलेली आहेत तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तो म्हणजे पूर्ण प्रोसेस जो आहे तर तो एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात यावा असं सुचवलेलं आहे आणि पुढचा शैक्षणिक वर्षाचा जे आहे बर। तर ते तीस सप्टेंबर पूर्ण करण्यात यावं असं देखील समितीने सुचवलेलं आहे आता बघा कोरोना व्हायरसमुळे काय झालेलं आहे की शैक्षणिक वर्ष पुढं ढकलण्यात आलेलं आहे बरोबर तर त्यामुळं आता नेमकून जी सुट्टी असतात जी उन्हाळी सुट्टी होती तर ती आता पावसाळ्यात घेण्यात येणार आहे तर लक्षात घ्या यंदाची शैक्षणिक वर्ष पुढे गेल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षीही म्हणजे दोन हजार एकवीस बावीस शैक्षणिक वर्ष देखील जे आहे तर ते माफ करा ते शैक्षणिक वर्ष देखील जे आहे तर ते उशिरा सुरू होणार आहे उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यामध्ये शैक्षणिक वर्ष अखेरीची सुट्टी मिळणार आहे उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात शैक्षणिक वर्ष अखेरीचा सुट्टी मिळणार आहे आता जी सुट्टी आहे प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः एप्रिलपर्यंत एक्झाम संपतात मे जून मध्ये सुट्टी असतो म्हणजे सुट्टी डिक्लेअर करण्यात येतो मात्र आता कोरोना व्हायरसचा शैक्षणिक वर्ष पुढे ढकलल्यामुळे उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यामध्ये शैक्षणिक वर्ष अखेरीचा सुट्टी मिळणार आहे सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाची सुट्टी जे आहे तर ते एक ते तीस जून या कालावधी मध्ये असणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षाचा म्हणजे दोन हजार वीस एकवीस ह्या शैक्षणिक वर्षाचा सुट्टी जी आहे तर ते एक जुलै एक ते तीस जुलै दोन हजार एकवीस एक या कालावधीत देण्याची जी आयोगाच्या समितीने केलेली आहे फ्रेंड्स हे महत्वाची शिफारशी आपल्या सर्वांना महत्वाचं आहे ठीक आहे तर ही देखील एक समिती आहे ह्या समितीमध्ये किती सदस्य होते अध्यक्ष कोण होते ह्याचा देखील आपण ज्यावेळेस इन मध्ये सगळ्या समितीचा स्टडी करणार आहे तर त्यामध्ये देखील आपण डिस्कस करूया त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत हेल्थ केअर सेवा दहा हजार आठशे पंधरा उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे तर कोरोना कोविड एकोणीस जो आहे कोरोना व्हायरस जो आहे तर कोरोना व्हायरस विरोधामध्ये दे देश लढा देत असताना या सात रोगाच्या पार्श्वभूमीमध्ये आरोग्याच्या सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजनाचे राबवित आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत कुठल्या विभागामार्फत कौशल्य विकास विभागामार्फत असलेला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत मेडिकल नर्सिंग हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत तब्बल एकूण दहा हजार आठशे पंधरा युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यात आलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये या उमेदवाराची मदत घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे हे जे दहा हजार आठशे पंधरा युवक युवतींना जो कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये या उमेदवाराची मदत घेण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच काय त्यांना देण्यात येत आहे विविध जिल्हे आणि महानगरपालिका मार्फत या उमेदवारांना देण्याचा विचार चालू आहे तर बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत प्रशिक्षण देण्यात आलेल्या उमेदवारामध्ये दे। सेवा क्षेत्रातील बेड साईट असिस्टंट नर्सिंग अँड जनरल ड्युटी असिस्टंट त्यानंतरनं जनरल ड्युटी असिस्टंट त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन त्यानंतर डायलिसिस असिस्टंट त्यानंतरनं ऑपरेशन थिएटर टेक्निशियन तसेच फार्मसी असिस्टंट यांचा समावेश आहे ठीक आहे निश्चितच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये ही जी गरज आहे आरोग्यसेवकांची जी गरज आहे ठीक आहे आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे तर त्या दहा हजार आठशे पंधरा युवक नक्कीच पूर्ण होणार आहे फ्रेंड्स त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे इतर रुग्णावरती उपचार करणाऱ्यांना देखील सुरक्षा साधने द्यावीत असं सर्वोच्च न्यायालयाने कालच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जी आहे तर दिवसेंदिवस देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जे आहे तर जास्त असल्यामुळे कोविड एकोणीस व्यतिरिक्त रुग्णावरती उपचार करणारे डॉक्टर्स परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना देखील व्यक्तिगत सुरक्षा साधने म्हणजे पीपीई उपलब्ध करण्याची सूचना सरकारने मार्गदर्शन तत्वात करावी असं आदेश जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे न्यायमूर्ती एम यू रामण्णा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या सुनावणीमध्ये याबाबतचा आदेश दिलेला आहे काय आदेश दिलेला आहे इतर रुग्णावरती म्हणजे कोरोना व्हायरस सोडून इतर जे रुग्ण असतील जसे की थंडी ताप पडसा असेल इतर जे आजार असतील तर इतर रुग्णावरती उपचार करणाऱ्या करणाने देखील अशा स्वरूपाचं सा सुरक्षा साधने द्यावेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांनी सांगितलं की कोविड एकोणीस व्यतिरिक्त रुग्णावरती उपचार करणारे डॉक्टर्स परिचारिका आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी देखील व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी याचिकेत केली आहे ती योग्यच आहे कारण काय झालेलं आहे कोविड एकोणीसची लक्षणे नसलेली रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत ठीक आहे फ्रेंड्स संबंधित न्यूज तुम्हाच्या लक्षात आला असेल फ्रेंड्स ह्या याच्यावरती जे आपण आता डिस्कस केला हा न्यूज जो आहे तर परीक्षामध्ये प्रश्न नाही येणार ना। पण आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणीची मागणी होती की सर्व सर सर्व न्यूज कव्हर करा म्हणून हे महत्वाचे न्यूज आपल्या आरोग्याशी निगडीत महत्वाचा जो न्यूज होता तर तो न्यूज आपण कव्हर केलेला आहे त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे मुंबईमध्ये तीनशे त्र्याण्णव नवे कोरोना रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यापैकी सहा म्हणजे आता रुग्णांची संख्या जी आहे ते सहा हजारच्या जवळ गेलेले आहे आणि गेल्या चोवीस तासांमध्ये केवळ मुंबईमध्ये पंचवीस हजार रुग्णाची जे मृत्यू झालेले आहेत तर मुंबईमध्ये दिवसभरामध्ये तीनशे त्र्याण्णव नवे रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे एकट्या मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या जी आहे तर ते पाच हजार नऊशे ब्याऐंशीच्या इतकी झालेली आहे म्हणजे जवळपास सहा हजारच्या जवळ गेलेले आहे आणि जर देशभराचा जर विचार केला तर देशभरामध्ये कोरोनाच्या चे रुग्णाची संख्या जे दुप्पट होण्याचा कालावधी वाढू लागला आहे आणि गेल्या चौदा दिवसामध्ये म्हणजे बघा देशभरामध्ये हा जरा पहिला न्यूज पहिला कंटेस्ट जे की मुंबईचा रुग्णसंख्या आपण डिस्कस केला ना देशभरामध्ये कोरोना रुग्णाची जी संख्या दुप्पट होण्याचा कालावधी जो आहे तर तो, तो वाढू लागलेला आहे गेल्या चौदा दिवसामध्ये दुप्पट होण्याचा प्रमाण जो किती होता आठ पॉईंट सात दिवसा एवढा होता गेल्या सात दिवसामध्ये हा प्रमाण कितीपर्यंत गेलेला आहे दहा पॉईंट दोन दिवस एवढं गे गेलेलं आहे आणि गेल्या तीन दिवसामध्ये किती प्रमाण गेलेलं आहे हा दहा पॉईंट नऊ दिवस एवढं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर हर्षवर्धन यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर देशभरामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये एक हजार पाचशे त्रेचाळीस एवढं नवीन रुग्णाची भर पडलेली आहे म्हणजेच एकूण रुग्णसंख्या किती झालेली आहे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावची म्हणजे लागण झालेली रुग्णसंख्या किती झालेली आहे एकोणतीस हजार चारशे पस्तीस एवढं झालेलं आहे आणि गेल्या चोवीस तासांमध्ये बरे झालेले रुग्णांची संख्या किती आहे तर सहा हजार माफ करा सहाशे चौऱ्याऐंशी एवढे रुग्ण बरे झालेले आहेत म्हणजे एकूण एकोणतीस हजार चारशे पस्तीस पैकी बरे झालेले रुग्णांची संख्या किती आहे देशभरामध्ये सहा हजार आठशे अडुसष्ट एवढं आहे याच काळामध्ये मृत्यू पावलेली संख्या किती आहे तर गेल्या चोवीस तासामध्ये बासष्ट एवढं झालेलं आहे देशभरामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये एकोणतीस हजार चारशे पस्तीस पैकी आतापर्यंत मृत्यू झालेली संख्या किती आहे नऊशे चौतीस एवढी मृत्यू झालेली संख्या जी आहे ही माहिती जे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेला आहे त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे निवडणूक जी आहे तर ते लांबण लांबणीवरती टाकणार नाही असं ट्रम्प यांनी मत व्यक्त केलेलं आहे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये अमेरिके अध्यक्ष जे आहे ती अमेरिकी अध्यक्ष निवडणूक जी आहे तर ती निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे म्हणजेच तीन नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडणूक होणार आहे ठीक आहे हे स्पष्ट केलेलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे तीन नोव्हेंबरला आद्यशी निवडणूक जी प्रक्रिया आहे ते पार पडणार आहे असं मत असं स्पष्ट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे गेल्याच त्यांचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचे जे प्रतिस्पर्धी आहेत दे, डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी गेल्या आठवड्यामध्ये असं म्हटलं होतं की ट्रम्प हे अमेरिकी निवडणुकीच्या तारखा बदलण्याचा विचार करत आहेत तर त्या पार्श्वभूमीमध्ये ह्यांच्या मताला त्यांनी प्रति सांगितलेलं आहे की म्हणजे ह्यांच्या मताला त्यांनी सांगितलं की बाबा कोरोना विषाणू निर्माण झालेली परिस्थितीमध्ये अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीची तारीख आहे तर त्या बदलण्यास अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे म्हणजेच तीन नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे फ्रेंड्स आपण सायंकाळच्या लेक्चरमध्ये आजच्या नाहीये पुढच्या काही पुढच्या दोन तीन दिवसानंतर सायंकाळच्या लेक्चरमध्ये अमेरिकेची जे अध्यक्ष निवडणूक असत आहे ठीक आहे म्हणजे कंपॅरिझन कंपॅरिझन स्टडी करूया म्हणजे राष्ट्रपतींचं आपल्या भारतातील राष्ट्रपतीचं निवडणूक कसं असतं आणि अमेरिकेतील अध्यक्षांचं निवडणूक कसं असतं तर एकंदरीत आपण ही प्रक्रिया पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे अमेरिकेतील यू एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने कोरोनाची नवीन लक्षणे जाहीर केलेली आहेत तर आतापर्यंतची लक्षणे आणि नवीन लक्षणेमध्ये काय डिफरन्स आहे तर ते समजून घेऊया ही जी लक्षणे आहेत तर लक्षात घ्या यू एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने कोरोनाची नवीन लक्षणे जाहीर केलेली आहेत तर लक्षात घ्या नवीन लक्षणामध्ये थंडी वाजून येणे म्हणजे एकूण सहा नवीन लक्षणे त्यांनी सांगितलेले आहे त्यापैकी पहिलं लक्षण आहे थंडी वाजून येणे थंडी वाजून अंग शहारणे असतील स्नायू दुखी असेल डोके दुखे असेल घसा धरणे असेल चव असे, असे, किंवा वास संवेदना असेल म्हणजे चव किंवा वास संवेदना जाणे असेल याची समावेश नव्या लक्षणामध्ये समावेश होतो असं यू एसमधील से यू एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ह्या संस्थेने सांगितलेलं आहे याआधी सीडीसीने म्हणजे यु एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सी डी सी म्हणजे सी डी सीने जी लक्षणे जाहीर केली होती त्यामध्ये काय होतं यापूर्वीच्या ताप असेल कप असेल श्वास घेण्यामध्ये अडचण असेल ह्या लक्षणाचा समावेश करण्यात आला होता कोरोनाच्या संसर्गामध्ये सौम्य तीव्र प्रकारामध्ये वेगवेगळे लक्षणे दिसून येतात असे सी चे मत आहे विषाणूचे संपर्क आल्यापासून पुढच्या दोन ते चौदा दिवसामध्ये ही लक्षणे दिसू शकतात यामध्ये छातीत दबल्यासारखे म्हणजे छातीत दाबल्यासारखे वाटणे असेल छातीमध्ये दुखणे असेल श्वसनामध्ये त्रास होणे असेल चेहरा आणि ओठ जे ते निळसर दिसणे असेल किंवा उठून बसताना येणे अशी काही लक्षणे ह्या ह्याच्यामध्ये दिसणार आहेत ठीक आहे फ्रेंड्स त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज म्हणजे एकंदरीत काय की आधीच्या लक्षणामध्ये आणि नवीन लक्षणामध्ये भर पडलेला आहे म्हणजे कोरोना व्हायरसच्या जे रुग्णामध्ये जी आधी लक्षणे दिसत होते तर त्यामध्ये माफ करा फ्रेंड्स हे नवीन लक्षणे दिसून येत आहेत त्यानंतर पुढचा महत्वाचा न्यूज आहे प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतो असं आरोग्य मंत्रालयाने मत स्पष्ट केलेलं आहे तर कोरोना व्हायरसवरील उपचारामध्ये प्लाझ्मा थेरपी लागू पडते याचा कुठलाही ठोस असा पुरावा नाही आहे असं आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल यांनी सांगितलेलं आहे ही जी थेरपी आहे म्हणजे प्लाझ्माची थेरपी आहे अजूनही प्रयोगाच्या तत्वावरती आहे म्हणजे प्रायोगिक तत्वावरती आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यावरती अभ्यास करत आहे प्लाझ्मा थेरपी काळजीपूर्वक केली नाही तर धोकादायक ठरू शकतो असं लव अग्रवाल यांनी सांगितलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एका एकोणपन्नास वर्षीय रुग्णावरती खाजगी रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपीने यशस्वी उपचार करण्यात आले होते मुंबईमध्ये कालपासून प्लाझ्मा थेरपीचे चाचणी सुरू करण्यात आलेले आहे तर आता ह्या अनुषंगाने कालच्या लेक्चरमध्ये पण आपण कव्हर केलेलं आहे मात्र आजच्या लेक्चरमध्ये आपण आपण शॉर्टमध्ये डिस्कस करूया प्लाझ्मा थेरपी काय असतंय तर प्लाझ्मा थेरपीमध्ये काय केलं जातं फ्रेंड्स तर कोरोना व्हायरसमधून बऱ्याच झालेले जे रुग्ण असतात तर त्या रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज असलेले रक्त काढून ते कोरोनाग्रस्त रुग्णावरती वापरले जाते प्लाझ्मा मध्ये काय केला जातो फ्रेंड्स प्लाझ्मामध्ये कोरोना व्हायरसमधून बऱ्याच बऱ्याच झालेले जे रुग्ण असतात तर त्या रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज असलेलं रक्त काढून ते कोरोनाग्रस्त रुग्णावरती वापरले जाते कोविड चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचा अमेरिकन जन अमेरिकन जर्नलमध्ये मत म्हटलेलं आहे सर्वप्रथम ही जी प्लाझ्मा थेर थेरपी आहे तर कुठं उपचार करण्यात आला होता तर चीन मध्ये ही पहिल्यांदा उपचार करण्यात आलेला होता नव्या उपचार पद्धतीमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णावरती कोरोनामुक्त रुग्णाचं रक्त वापरण्यात येते फ्रेंड्स प्लाझ्मा थेरपी काय ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण हा न्यूज कव्हर केलेला आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचा न्यूज आहे फ्रेंड्स हे आतापर्यंतची महत्त्वाची न्यूज होते त्यानंतर आपण आता मॅप रिडिंग करत आहे मॅप रिडिंग म्हणजे आपण आतापर्यंत पुणे प्रशासकीय विभाग डिस्कस केला संपूर्ण त्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग डिस्कस केला त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग डिस्कस केला कम्प्लीट त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग कम्प्लीट डिस्कस केला त्यानंतर आज आपण अमरावती प्रशासकीय विभाग फिनिश करणार आहे ठीक आहे तर आज आपण अमरावती प्रशासकीय विभागांतर्गत अमरावती जिल्ह्याची माहिती घेऊया तर अमरावती जिल्ह्याला एकूण पाच जिल्ह्याची शिमारिशा लागू नये ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या बुलढाणा ह्या ठिकाणी बघा हा, हा, हा पार जो पार्ट आहे तर हा बुलढाणे सीमारेषा लागू नये बुलढाणा जिल्ह्याची अमरावती जिल्ह्याला त्यानंतर हितूहून ते हितपर्यंत अकोला जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे ठीक आहे हा झाला अकोला हा झाला बुलढाणा त्यानंतर ना हा एवढाचा छोटासा पार्ट जो आहे तर तो वाशिम जिल्ह्याचा सीमारेषा लागून आहे अमरावती जिल्ह्याला त्यानंतर इथून तो हा पार्ट जो आहे तर तो यवतमाळ जिल्ह्याची सीमारेषा लागू नये त्यानंतर ना हितून ते हे पार्ट जो आहे हितून ते हिथून हा जो एवढा पार्ट आहे तर तो वर्धा जिल्ह्याची शिमारेषा लागून आहे त्यानंतर ना हा एवढा छोटासा पार्ट जो आहे तर तो नागपूर जिल्ह्याची शिमारेषा लागून आहे फ्रेंड्स माफ करा मी सुरुवातीला सांगितले की पाच जिल्ह्याची शिमारेषा लागू नये असं म्हटलं तर पाच जिल्ह्याची शिमारेषा नसून अमरावती जिल्ह्याला एकूण सहा जिल्ह्याची शिमारेषा लागू नये ठीक आहे कुठले कुठले बुलढाणा जिल्ह्याची शिमारेषा लागून आहे त्यानंतर अकोला त्यानंतर वाशिम त्यानंतर यवतमाळ त्यानंतर वर्धा त्यानंतर नागपूर ह्या ठिकाणी लक्षात घ्या हा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलडाणा या सहा जिल्ह्याची सीमारेषा जी आहे तर ती अमरावती जिल्ह्याला लागून आहे त्यानंतर फ्रेंड्स आता आपण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण जे चौदा तालुके आहेत तर त्या चौदा तालुक्यांचं नाव डिस्कस करूया परीक्षेमध्ये चौदा तालुक्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तर लक्षात घ्या हा जो पहिला तालुका आहे सर्वात पश्चिमेकडे अमरावती जिल्ह्यामधील सर्वात पश्चिमेकडील कुठला तालुका आहे ह्या तालुक्याचं नाव आहे धारणी ठीक आहे धारणीच्या पुढे म्हणजे धारवीच्या धारणीच्या पुर धारणीच्या पूर्वेकडे कुठला तालुका आहे धारणीच्या पूर्वेकडे चिखलदारा नावाचा तालुका आहे ठीक आहे तर नंतर पूर्वेकडे कुठला तालुका आहे चिखलदारानंतर आचलपूर नावाचा तालुका आहे बरोबर आचलपूर नंतर हा कुठला तालुका आहे फ्रेंड्स लक्षात घ्या चांदूर बाजार नावाचा तालुका आहे आचलपूर तर नंतर पूर्वेकडे चांदूर बाजार नावाचा तालुका आहे चांदूर बाजार नंतर मुळशी नावाचा तालुका आहे मुळशीनंतर पूर्वेकडे कुठल्या नावाचा तालुका आहे वरुड नावाचा तालुका आहे कुठल्या नावाचा तालुका आहे वरुड नावाचा तालुका आहे परीक्षेमध्ये असं देखील प्रश्न येऊ शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तरेकडे कुठल्या तालुक्याचं नाव आहे म्हणजे सर्वात उत्तरेकडे कुठला तालुका आहे तर परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला तर त्याचं नाव लक्षात ठेवा चिकलदारा आणि परीक्षेमध्ये असं देखील प्रश्न विचारू शकतात अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात पश्चिमेकडे कुठल्या तालुक्याचं नाव आहे तर त्याचं नाव लक्षात ठेवा धारणी आणि परीक्षेमध्ये असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात पूर्वेकडे असणाऱ्या तालुक्याचं नाव ठेव सांगा तर ते जर नाव विचारलं तर त्याचं नाव लक्षात घ्या तर त्याचं नाव आहे वरुड ठीक आहे वरुड जो आहे सर्वात पूर्वेकडे तालुका आहे चिखलदरा जो आहे तो सर्वात उत्तरेकडे आहे धारणी जो आहे तो सर्वात पश्चिमेकडे आहे सर्वात दक्षिणेकडे जो आहे सर्वात दक्षिणेकडे जो आहे तो नांदगाव खंडेश्वर हे सर्वात दक्षिणेकडे आहे ह्या चार तालुक्याची नावं लक्षात घ्या त्यानंतर अचलपुराच्या दक्षिणेकडे अचलपुराच्या दक्षिणेकडे कुठला तालुका आहे तर आंजनगाव नावाचा तालुका आहे आंजगाव नंतर त्याच्या खाली आंजनगावच्या दक्षिणेकडे दर्यापूर नावाचा तालुका आहे दर्यापूरच्या पश्चिमेकडे दर्याकडे दर्यापूरच्या पूर्वेकडे दर्या दर्या पूर्वे कुठला तालुका आहे फ्रेंड्स दर्यापूरच्या पूर्वेकडे धामणगाव दर्यापूरच्या पूर्वेकडे भा भातकुली नावाचा तालुका आहे फ्रेंड्स माफ करा भातकुली ठीक आहे भातकुलीनंतर हा अमरावती प्रशासकीय विभाग म्हणजे जिल्ह्याचा मुख्यालय तर हा तालुका आहे त्यानंतर अमरावतीनंतर तिवसा नावाचा तालुका आहे हा कुठला तालुका आहे तिवसा तिवसानंतर आपण सुरुवातीला डिस्कस केला हा नादगाव खंडेश्वर फ्रेंड्स नांदगाव खंडेश्वर ती ह्यापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस का दोन हजार अठरामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता म्हणजे एका बाजूला अमरावती जिल्ह्याचं नाव दिलं होता आणि दुसऱ्या बाजूला तालुक्याचं नाव विचारलं होतं तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या नांदगाव खंडेश्वर ना हा कुठला तालुका आहे चांदूर रेल्वे नावाचा तालुका आहे कुठला चांदूर रेल्वे नावाचा तालुका आहे ना हा कुठला तालुका आहे धामणगाव रेल्वे नावाचा तालुका आहे कुठला तालुका धामणगाव रेल्वे फ्रेंड्स हे होतं आजचं महत्वाचं न्यू डिस्कशन लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुमचा खूप छान पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे फ्रेंड्स आपल्या चालू घडामुळे एका छत्रकल्या या उपक्रमामध्ये खूप छान पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स भेटत आहे तर त्या रिस्पॉन्स बद्दल थँक्यू सो मच फ्रेंड्स तर आजच्या न्यूज डिस्कशनला थँक्यू थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन भेटूया पुन्हा सायंकाळी सहा वाजता आजच्या सायंकाळच्या सहा वाजताच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा न्यूज डिस् महत्त्वाचा पार्ट डिस्कस करणार आहे तो म्हणजे जे म्युच्युअल फंड आहे काल मी तुम्हाला कमेंटमेंट केला होता जी म्युच्युअल फंड आहे तर त्याचे एकूण प्रकार कसं असतात गुंतवणुकीचे प्रोसेस कसं असतात त्यावरती नियंत्रण ठेवणारी संस्था कोण आहेत ठीक आहे हे सगळं आपण सायंकाळच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे तर वन सेकंड फ्रेंड्स थँक्यू थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन भेटूया पुन्हा सायंकाळी सहा वाजता हॅव अ गुड डे एव्हरी वन